रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळ, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। माझे नाव महेश बांगे, मी खरसुंडी गावचा रहिवासी आहे। माझ्याकडे 4 ते 5 बैल आहेत आणि आम्ही आता शर्यत बंद असल्यापासून 10-15 वर्ष झालं शर्यत बंद आहे। आत्ता गोपीचंद पडळकर साहेबांनी जरी येथे शर्यतीचे मैदानाचे नियोजन केलेले आहे, तरी ती शर्यत व्हावी यासाठी गोपीचंद पडळकर साहेब बरेच लोक प्रयत्न करत आहेत, तरी ती शर्यत चालू व्हावी ही आमची विनंती आहे सरकार मायबाप यांना। आणि आम्ही आमच्या जनावरांना हा सातूचा बारडा आहे, आमच्याकडे उडीद वेगवेगळ्या प्रकारचे डाळी, उडीद डाळ, हा मक्का बारडा, घरात वेगवेगळेच आमच्या मुलाबाळांनी अन्न नसलं तरी चालेल, पण हे सर्व प्रकारचे बरडे आहेत। हे तुम्ही बघू शकता, महिन्याला 20 ते 25 हजार रुपयाचा खर्च आहे। आणि वल्ली वैरण 4 प्रकारचे असते, वाळली वैरण 2 प्रकारचे असते, असा विविध तऱ्हेचा बरडा आम्ही जनावरांना 5 प्रकारचा खुराक देतो आहे। महिन्याला 20-25 हजार रुपये हे आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चातनं घालतो आहे आणि सरकारनं ही शर्यतीची बंदी उठवावी हेच आमचं मागणं आहे, सरकार मायबापला विनंती आहे। उद्या आम्ही झरे येथे गोपीचंद पडळकर साहेबांनी जे शर्यतीचं नियोजन केलेलं आहे तेथे आम्ही आमचे बैल घेऊन जाणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बी तेथे सहभागी व्हावी हीच आमची सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे। मी एक बैलगाड्या प्रेमी, आज माझं नाव रोहित पुजारी, मी खरसुंडी गावातला असून माझ्याजवळजवळ 7 ते 8 बैल शर्यतीचे आहेत आणि जवळजवळ 2005 सालापासून मला या बैलगाडी शर्यतीचा छंद आहे। तेव्हापासून मी माझ्या धावणीला कायम 4-5 बैल असतात आणि आम्हाला बैल सांभाळायचा दुसरं कुठलंही एक साधन नसून फक्त आमच्या स्वतःच्या शेतीचे जो आम्ही ही बैल आजपर्यंत सांभाळत आलो आहे। आत्तापर्यंत आमच्या धावणीला ही जाणवर आहेत की जे आम्ही जवळजवळ 20 लाखाचं आमच्याजवळ ही भांडवल आहे, आत्ता त्याची शर्यती जर चालू असते तर तेवढी किंमत झाली असती, ह्या शर्यती बंद असल्यामुळं याचं 1-2 लाख रुपयेसुद्धा होणं अवघड आहे। तर शासनानं या शेतकऱ्याचं, आमच्या गोरगरिबांचं मायबापानं ऐकावं आणि शर्यतीला परवानगी द्यावी
आज झरे या गावात पडळकर साहेबांनी जी शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारला आहे, ह्या एल्गाराला शासनानं परवानगी द्यावी. एवढं पोलीस फौज फाटाची जमा केला आहे ही कशासाठी? ही तर शेतकरी येणार आहेत, तालिबान येणार नाहीत. त्यासाठी अजूनपर्यंत वेळ गेलेली नाही. सरकारनं ही गोष्ट लक्षात घेऊन की शेतकऱ्याच्या बाजूनं 100% उभं राहो हीच आम सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. उद्या मी झरे येथे माझी बैलं घेऊन मी शर्यतीसाठी जाणार आहे. तरी तुम्ही पण या, गुन्हा दाखल झाला तरी चालेल. ह्याच्या अगोदर धावपळ पळून जाणं ही सगळं होत होतं, ही कुठंतरी थांबवायचं असेल तर तुमची उपस्थिती 100% लाख मोलाची ठरणार आहे. तुम्ही न घाबरता न कुठला विचार करता तिथं उपस्थित राहावं.